हाय हॅलो नमस्कार मंडळी कसं आहात सगळे चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत तूप बनवण्याची जगातली सगळ्यात सोपी पद्धत शेअर करणार आहे हो फक्त आणि फक्त पाच मिनटात तुम्ही साईपासून एकदम रवाळ कणीदार आणि सुगंधी साजूक तूप कसं तयार करू शकता ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकता एकदम रवाळ आणि कणीदार आपलं तूप इथे तयार आहे बऱ्याचदा तूप तयार करताना मिक्सरचा वापर होतो बीटरचा वापर होतो किंवा विस्करचा वापर होतो रवीने आपण तूप तयार करतो पण आज यामधल्या कुठल्याही गोष्टीचा वापर न करता पाच मिनिटात साईपासून मस्त कणीदार आणि सुगंधी रवाळ असं तूप कसं तयार करायचं ते ए टू झेड तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुम्ही नवीन असाल साईपासून तूप कसं बनवायचं अगदी दूध तापवण्यापासून तर तूप कडवेपर्यंतची सगळी प्रोसेस तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत चला व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका एकदम डिटेलमध्ये बघायचं झालं तर आपल्या घरी जे गाईचं म्हशीचं किंवा पॅकेटचं जे दूध येतं ते आपण तापून ठेवल्यानंतर त्यावरती एक जाड अशी साय येते काय करायचं दूध आल्यानंतर तापून थंड झाल्यानंतर फ्रीजला ठेवायचं कमीत कमी सात ते आठ तास रात्री दूध आणलं तर मी बऱ्याचदा रात्रीच दूध तापवून संध्याकाळी फ्रीजला ठेवते रात्रभर फ्रीजला दूध ठेवल्यामुळे सकाळी छान अशी दाटसर साय येते आणि ती जी साय आहे तुम्हाला कुठल्याही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये काचेच्या डब्यामध्ये साठवून ठेवायची आहे तर सात ते आठ दिवस अशा पद्धतीने जी दूध तापवल्यानंतरची थंड झाल्यानंतरची जी जाडसर साय येते ना ती मी अशा पद्धतीने सात ते आठ दिवस साचवून ठेवलेली आहे तर हा जो स्टीलचा डबा आहे बघू शकता आज पहिला दिवस आहे तर साय मी साठवण्यास सुरुवात केलेली आहे आठ दिवसानंतर बरोबर आठ दिवसात माझा हा डबा भरतो तर आठ दिवसानंतर ह्या साठलेल्या साईचा आपण लोणी तयार करून त्यापासून तूप तयार करू शकतो तर बरेच जण या साईमध्ये एक चमचा दही घालतात सुरुवातीला किंवा दोन दिवस अगोदर घालतात तर जर तुम्हाला ताक हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा दही घालू शकता आणि हे आपण घुसळल्यानंतर ह्याच्यापासून ताक वेगळं निघतं पण आज मी इथे विरजन वगैरे किंवा दही वगैरे याच्यामध्ये घातलेलं नाही आहे फक्त साईपासून तूप कसं तयार करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सात ते आठ दिवसांची जी साय आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे फ्रीजला ठेवायची आहे साय दररोज साय काढल्यानंतर साईचं भांडं फ्रीजला ठेवायचं आहे आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये ही जी साय आहे ती काढून घेतलेली आहे आणि त्यासोबतच दोन ते अडीच ग्लास ह्याच्यामध्ये थंडगार फ्रीजचं पाणी घातलेले आहे यानंतर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मिक्सरचा बीटरचा किंवा रवीचा वापर न करता आज मी इथे फक्त जो पोहे खाण्याचा छोटासा चमचा असतो ना त्याचा वापर केलेला आहे तर बघू शकता चार ते पाच मिनटातच चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे लगेचच साईपासून लोणी वेगळं व्हायला सुरुवात होते बघू शकता अजिबात इथे खूप सारे भांडे तेलकट तुपकट होत नाहीत बऱ्याचदा काय होतं तूप कडवायला घेतलं किंवा साईचं लोणी बनवायला घेतलं की खूप सारे भांडे तेलकट होतात मिक्सरचं भांडं असो किंवा वेगळे पातेले असो अजिबात कुठलेही भांडे तुपकट तेलकट कर न करता किंवा भांड्यांचा पसारा न करता एकाच भांड्यात तुम्ही अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने पाच मिनटात साईपासून लोणी वेगळं करू शकता फक्त इथे पाणी जे वापरायचं आहे ते एकदम थंडगार फ्रीजचं पाणी वापरायचं आहे कारण आता उन्हाळा लागला आहे उन्हाळ्यात सुरुवात झालेली आहे त्यामुळे काय होतं गरम किंवा उष्णतेमुळे हे जे लोणी आहे ते लवकर निघत नाही त्यामुळे थंडगार पाणी याच्यामध्ये ओतायचं आणि अशा पद्धतीने चमच्याने पाच ते सहा मिनटातच लोणी वेगळं झालेलं आहे बघू शकता अजून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपण लोण्यामधून वेगळं करून घेऊया तर ज्या भांड्यात आपण साय काढली होती त्याच भांड्यात मी जे हे पाणी आहे साईचं पाणी ते काढून घेत आहे हे पाणी तुम्ही झाडांना घालू शकता किंवा मग यापासून तुम्ही पनीरसुद्धा बनवू शकता जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ हवा असेल तर तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन पण जर तुम्ही या साईमध्ये अगोदर दोन चमचे विरजन घातलं असतं तर तुमचं ताक तयार झालं असतं मी आज याच्यामध्ये विरजन न घातल्यामुळे हे ताक नाही आहे फक्त साईचं पाणी आहे झाडांना घालू शकता किंवा मग पनीर तयार करू शकता ती पाणी आपण झाडांना घालणार आहोत त्यानंतर उरलेल्या लोण्यामध्ये अजून भरपूर असं दोन ते अडीच ग्लास पाणी घालून छान आपल्याला तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्याने हे जे लोणी आहे ते धुऊन घ्यायचं आहे बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो की तुपाला किंवा लोण्याला आंबट असा वास येतो कारण साय खूप जास्त दिवस आठ दिवसांच्यावर साय ठेवायची नाही खूप झालं तर दहा दिवसांची साय साठवून तूप तयार करायचं चार ते पाच वेळेस मी स्वच्छ पाण्याने हे थंडगार अशा पाण्याने लोणी धुवून घेतलेलं आहे असं लोणी खूप वेळेस धुवून घेतल्यामुळे अजिबात लोण्याला वास लागत नाही आणि जे तूप तयार होतं ते सुद्धा सुगंधी आणि साजूक तयार होतं आणि तूपसुद्धा खूप जास्त दिवस सहा ते आठ महिने छान टिकतं अजिबात वास येत नाही आंबट तयार होत नाही छान कणीदार आणि रवाळ तूप तयार होतं लोणी धुवून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हा जो लोण्याचा गोळा आहे तो आपण गॅसवरती ठेवून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको फक्त लोणी जे आहे ते आपण गॅसवरती ह्या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे कधीसुद्धा जर लोण्याचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला भांडं जे आहे तूप कढवण्यासाठी ते मोठं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मोठ्या अशा पातेल्यात मी हे जे तूप आहे ते कढवायला ठेवलेलं आहे तर तूप कढलं की नाही कसं ओळखायचं कारण बऱ्याच जणींकडून या पद्धतीचं तूप दिसायला लागलं की लगेचच गॅस बंद करून बर्नीमध्ये साठवलं जातं पण असं करायचं नाही आत्ता जे हे तूप तुम्हाला दिसतंय हे गॅसवरती लोणी ठेवल्यापासून दहा मिनटानंतरचं तूप आहे अजिबात इथे तूप तयार नाही आहे एकदम आतली जी बेरी असते किंवा खालचे जे कण असतात ते थोडेसे पांढरे असतात तेव्हा तूप अजिबात तयार झालेलं नसतं पण पूर्ण पंधरा मिनटं तूप कडवल्यानंतर बघू शकता चमच्यामध्ये तुम्ही खाली हे जे छोटे छोटे दाणे दिसत आहे बेरीचे ते थोडेसे तांबूस किंवा गोल्डन कलरवरती तुम्हाला दिसत आहे तर अशा पद्धतीचे झाल्यानंतर वरती तूप बघू शकता छान याला फेस येत आहे आणि आतली जी कणी आहे त्याला मस्त गुलाबीसर गोल्डन असा रंग आलेला आहे तर ही जी बेरी आहे ती अशा कलरची झाल्यानंतरच गॅसची फ्लेम बंद करायची यापुढे अजून जास्त तूप कडवायचं नाही कारण तुपाचं जे भांडं आहे ते गरम असतं आणि अजून तूप कडलं जातं त्यामुळे बेरीला हा रंग आला की गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि तूप त्याच भांड्यात ठेवायचं आणि पाच ते सहा मिनिटानंतर बघू शकता भांडं खाली घेतलेलं आहे अजूनही तूप गरम आहे पण खूप जास्त उकळतं नाही आहे तर हलकंसं तूप गरम असतानाच बर्नीमध्ये काचेच्या बर्नीमध्ये किंवा मग स्टीलच्या डब्यामध्ये सरळ सरळ तुम्ही याला साठवून ठेवू शकता प्लास्टिकच्या बर्नीमध्ये साठवू नका कारण त्यामध्ये थोडासा प्लास्टिकचा वास कधी कधी लागू शकतो तर तूप गरम आहे खूप जास्त उकळतं नाही आहे खूप जास्त कडकडीत गरम जर काचेच्या बर्नीमध्ये घातलं तर बर्नी कदाचित तडकण्याची शक्यता असते गरम गरम तूप तुम्हाला अशा पद्धतीने स्टीलची चाळणी वापरून अशा पद्धतीने बर्नीमध्ये गाळून घ्यायचं आहे तूप गरम असल्यानंतर जेव्हा तुम्ही गाळून एखाद्या बर्नीमध्ये साठवता तेव्हा काय होतं त्या गरम तुपामुळे गरम गरम आपण बरणीमध्ये साठवल्यामुळे त्यामध्ये छान रवाळ अशी कणी तयार होते म्हणून नेहमी तूप थंड झाल्यानंतर बर्नीमध्ये कधीच गाळायचं नाही गरम असताना बर्नीमध्ये गाळायचं तेव्हा त्याचे छान रवेदार असे कण तयार होतात आणि बर्नीमधलं तूप अर्धा ते एक तासानंतर अजून पूर्ण सेट झालेलं नाही आहे तरीसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते बघू शकता छान आपलं रवाळ कणीदार आणि एकदम सुगंधी लोणकडी तूप इथे तयार आहे तर या पद्धतीने मी आज तुम्हाला सगळी डिटेल प्रोसेस सांगितलेली आहे साईपासून तूप कसं तयार करायचं त्याची सगळ्या टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे बरीच जणं तूप कढवताना त्याच्यामध्ये विड्याच्या पानाचा तुकडा घालतात हळदीच्या पानाचा तुकडा घालतात तसं केलं तरीही चालेल पण आज मी काहीही न वापरता एकदम रवाळ कणीदार आणि सुगंधी तूप तुम्हाला कसं तयार करता येईल घरी साईपासून ते सांगितलेलं आहे आणि अजिबात भांड्यांचा पसारा न करता भांडे तेलकट आणि तुपकट न होता फक्त दोन भांड्यांमध्ये आणि चमच्याच्या साह्याने कसं तूप वेगळं तयार करायचं लोणी कसं काढायचं ते शेअर केलेलं आहे बघू शकता एकदम रवाळ तूप इथे तयार आहे तर या पद्धतीने घरी तूप नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय